आपणास माहितीच आहे की यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि यासाठी राज्य पातळीवर आणि देशपातळीवर खूप मोठ्या प्रकारच्या चळवळी उभ्या केल्या जात आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र शासनामार्फत, केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यापैकी दोन, साधारणपणे तीन प्रकारच्या स्पर्धा देशपातळीवर आयोजित करण्यात येत आहेत आणि त्यापैकी दोन स्पर्धांची माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे. दोन व्हिडिओजमध्ये आपण या प्रकारची माहिती घेतलेली आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज तिसऱ्या स्पर्धेबद्दल माहिती घेणार आहोत. त्या स्पर्धेमध्ये कसं पार्टिसिपेट करायचं, काय नियम जे आहेत आणि ती स्पर्धा कशी होणार आहे या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मी सर्वांचं या व्हिडिओमध्ये प्रथमतः अवश्य असं स्वागत करतो. सर्वांनी या व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितलेली आहे ते आपण सर्वांपर्यंत पोचवाल अशी अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि जनहो, या स्पर्धांच्या माध्यमातून साधारणपणे वयवर्ष 16 ते 45 या वयोगटातील लोकांना आव्हान करण्यात येत आहे की आपण अशा प्रकारच्या स्पर्धामध्ये आवर्जून भाग घ्यावा आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये आपण पार्टिसिपेट करावं ही त्यामागची अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल, अजूनही तुम्ही माझं अकॅडमिक इन्साइट्स हे अकॅडमिक यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. तसेच इथं दिसणारा बेल आयकॉन असतो तुम्ही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता सुरू करूयात आपण आजचा हा व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक स्पर्धा आहे जे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत घेण्यात येणार आहे, आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत. तर ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून जसं आपण म्हणतो की रांगोळी ही महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सुद्धा एक परंपरागत अशी कला आहे आणि या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढणार आहोत आणि या रांगोळीसाठी प्राईज वगैरेसुद्धा दिले जाणार आहेत. तर माझी सर्व बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपण अशा प्रकारच्या या स्पर्धेमध्ये अवश्य सहभाग नोंदवावा आणि त्याप्रमाणे तुम्ही इथं जी काही प्रोसिजर सांगणार आहे त्या प्रोसिजरप्रमाणे तुम्ही ती प्रोसिजर कम्प्लीट करून अवश्य सहभाग नोंदवावा. सुरू करूयात हा व्हिडिओ, जास्त वेळ नाही घेता बघूयात काय आहे तो व्हिडिओ. तर मित्रांनो, माझी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, जेणेकरून तुम्हाला या दिलेल्या सूचनांचा फायदा होईल आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू शकाल. तर या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी जी वयोमर्यादा आहे 16 वर्षापासून 45 वर्षापर्यंत, या वयोगटातील लोक या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतील. त्यानंतर ही आहे ती ऑफिशियल वेबसाईट ज्याच्या मार्फत तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकाल. आपण या वेबसाईटला जाणार आहोत, या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि वेबसाईटला क्लिक केल्यानंतर वेबसाईट ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला त्या स्पर्धेचे नियम वगैरे दिसणार आहे. अशा प्रकारची विंडो तिथे ओपन होईल ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटला क्लिक कराल. त्यानंतर इथं कॉम्पिटिशन्सवरती तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस तिथं घेतल्या जाणाऱ्या 3 वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्सची माहिती तुम्हाला दिसेल. त्यातली पहिली होती देशभक्ती गीत, दुसरी होती पेट्रॉटिक लोरी ऑर पोएट्री ज्याला आपण लोरी किंवा कविता म्हणतो, तिसरी होती रांगोळी. रांगोळीवरती क्लिक करायचं आणि बघायचं काय प्रोसिजर आहे. तर ही आहे ती स्पर्धा रांगोळीची, त्यांच्यामार्फत ही स्पर्धा घेतली जाणार आहे. विशेषतः ही जी स्पर्धा आहे ती सर्वांसाठी ओपन आहे. सिलेक्शन क्रायटेरिया असा आहे, मी म्हटल्याप्रमाणे 16 ते 45 वयोगटातील लोक या स्पर्धेमध्ये अवश्य सहभाग घेऊ शकत आहेत. या पद्धतीने तुम्हाला तुमची रांगोळीची स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, तुम्हाला पार्टिसिपेट करता येणार आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या ह्या सर्व दिलेल्या अटी आणि नियमांचे एकदा व्यवस्थित वाचून घ्या. ही जी स्पर्धा आहे ती 3 लेवलला होणार आहे. पहिला आहे डिस्ट्रिक्ट लेवल, दुसरा आहे स्टेट लेवल आणि तिसरा आहे नॅशनल लेवल. या 3 लेवलवरती ही स्पर्धा होईल आणि या स्पर्धेसाठी आवश्यक अशा एंट्रीज, विनिंग एंट्रीजसुद्धा शेवटी फायनल केल्या जातील आणि त्यांना बक्षिसं दिली जातील. तर या स्पर्धेचं एक टाईम टेबल त्याने दिलेलं आहे, प्रपोज टाईमलाईन आहे. डिस्ट्रिक्ट लेवलला आहे 31/10/21 ते 14/4/22, त्यानंतर स्टेट लेवलला 20/1/22 ते 28/1/22, नॅशनल लेवलला आहे ते 5/2/22 पासून. तर हे आहे त्याचं टाईम टेबल आणि
जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये काय पार्टिसिपेट करत असेल, त्याचे हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आणि याप्रमाणे तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. पार्टिसिपेट नाववरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये बरीचशी माहिती आहे. फुल नेम, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, जेंडर, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड, त्यानंतर तुमचा इथं हा तुम्हाला फॉर्म भरून देणं आवश्यक आहे. त्यानंतर व्हेरिफिकेशन कोड असेल, हा जो दिसतो तो व्हेरिफिकेशन कोड आहे. नंतर अंडरटेकिंगच्या चेकबॉक्सला तुम्ही ज्यावेळेस टिक कराल त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म जमा करता येऊ शकेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल. मित्रांनो, या तीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या तीन विविध स्पर्धांची माहिती दिलेली आहे. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझा हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तसेच लाईक केलेला व्हिडिओ इतर मित्रांमध्ये, मैत्रिणीमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करता येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओजला आम्हाला आणखी चांगलं बनवता येईल. तर मित्रांनो, हे होतं आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या तीन स्पर्धांचे व्हिडिओ. मला वाटतं तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील. आवडले असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला आणखी मिळत राहतील. आजच्यासाठी एवढंच, येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन माहिती घेऊन. थँक्यू.